शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये देखील फूट पडणार ही आमदारांचा मला पाठिंबा म्हणत काँग्रेसच्या आमदाराचं थेट हायकमांडला पत्र राज्यातील राजकारणात गेल्या चार वर्षापासून अनेक उलथापालती पाहायला मिळाल्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप यांच्यात बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंड करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून पक्षच घेण्याच्या चाली आखल्या गेल्या वर्षभरात शिवसेना राष्ट्रवादी फुटल्याने विधानसभेत आमदारांचे संख्याबळ घटले त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे विधानसभेत काँग्रेसचे चौवेचाळीस आमदार आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे मिळणार हे जवळपास निश्चित आहे परंतु काँग्रेस पक्षातच विरोधी पक्षनेते पदावरून चुरस निर्माण झाले आहे त्यात आता काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवल्याचे समोर आले आहे या पत्रात तीस आमदारांचा मला पाठिंबा असल्याचा धोपटे यांनी दावा केला आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळातील नेत्यांची नावे आघाडीवर होती त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या बळीतील नेतृत्व पुढे ने आणण्याची शक्यता असल्याचे बोलले गेले त्यात अनेक नावे चर्चेत आहेत संग्राम थोपटे यांनी तीस आमदारांचा पाठिंबा असून विरोधी असल्याचं पदासाठी सा सांगितलं आहे काँग्रेसच्या विधीमंडळात पक्षाची आज विधानसभेत बैठक होणार आहे त्यामुळे आज या बैठकीत विरोधी पक्षनेतेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी संग्राम थोपटे यांनी पाठवलेल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेणार हे देखील पाहावे लागणार आहे असं वृत्त समोर आला आहे याआधी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी आठ आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा दिला त्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांची सरकारमध्ये वर्णी लागली त्यानंतर आता काँग्रेसमध्ये देखील बंड होणार का काँग्रेसमध्ये देखील फूट पडणार का तीस आमदारांचा गट फुटणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका